ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड आफ्टरनून, नमस्कार. मी गौरी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. यावत महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यातून नुकसान पाहणी दौरा सुरू केला. शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारची पाठराखण करण्याचं काम करत आहेत, मात्र शेतकऱ्यांची टोलवाटोलवी करू नका असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची ते पाहणी करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं. थोडा ताप असल्यामुळे खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गेल्या 2 दिवसांपासून अमित ठाकरे यांना ताप येत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना घरवापसीसाठी काही निकष आहेत, पण उस्मानाबाद जिल्ह्यातील नेत्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसची दारं बंद असल्याचं खुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. विधानसभा निवडणुकीदरम्यान पवारांचे निकटवर्तीय आणि नातेवाईक असलेले माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणा जगतसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यासंदर्भात बोलताना दिल्या घरी सुखी रहा अशा शब्दात पवारांनी पाटील कुटुंबाला आता राष्ट्रवादीत एंट्री नसल्याचं स्पष्ट केलंय. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आज पाऊस नुकसान पाहणी दौरा करत आहे, मात्र या दौऱ्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे. महाविकास आघाडीचे नेते शेतीच्या बांधावर जाऊन फोटो काढणार आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करणार असा खोचक सवाल निलेश राणे यांनी केलाय. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी पोहोचले. सांगवी येथील नुकसानीची पाहणी करून गावकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नुकसान भरपाई देण्यासाठी शासन खंबीर आहे, गावकऱ्यांनी धीर सोडू नये अशा शब्दात ठाकरे यांनी ग्वाही दिली आहे. सह्याद्री बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेतो, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता. ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. सरकार चालवणे येड्यागाबाळ्यांचे काम नाही असे विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. ते विधान शिवसेनेला चांगलेच लागले आहे. त्या विधानावरून शिवसेनेने आजच्या सामन्याच्या अग्रलेखातून रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधलाय. राज्य करणे हे येड्यागाबाळ्यांचे काम नव्हे, देश येड्यागाबाळ्यांच्या हाती आहे असे दानवे यांना म्हणायचे आहे काय असा टोला शिवसेनेने भाजपला लगावलाय. आता तुम्ही मुख्यमंत्री आहात, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली होती, याची आठवण शेट्टी यांनी करून दिली. तसेच सरकारकडे साखर कारखानदारांना देण्यासाठी पैसे आहेत, मग शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. जिंतूर तालुक्यातील भोगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करत 9 लाख रोख रकमेसह सुमारे 3000 रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. भोगाव येथील मोरे कुटुंब एका खोलीत निद्रावस्थेत असताना दरोडेखोरांनी घराच्या पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मोरे यांच्या घरातील 3 खोल्यातील वेगवेगळे कपाट तोडून त्यामधील 15 तोळे सोन्याचे विविध दागिने अंदाजे 9 लाख किमतीचे व रोख रक्कम 3000 मिळून 9,03,000 ऐवजावर चोरट्यांनी चोरी केली आहे. कोकणच्या धर्तीवर नागपूर विभागातील पूरपीडितांना न्याय द्यावा, तसेच पूरपीडितांना नुकसान भरपाईची रक्कम त्वरित देण्यात यावी या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयावर परमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीच्या वतीने पूरग्रस्तांसह मोर्चा काढण्यात आला, तसेच तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या पूरग्रस्त भागामध्ये अजूनपर्यंत व्यवस्थित मदत मिळत नाहीये. शासकीय मदत आणि नुकसान भरपाईची रक्कम अजूनपर्यंत बरेचसे लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये. चुकीच्या पद्धतीने पंचनामे आणि सर्वे होत आहेत. ज्यांना मदत मिळायला पाहिजे त्यांचे नावं सुटत आहेत, आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी सुद्धा शिरलेलं नाही असे सुद्धा लोकांचे काही नावं त्या पंचनाम्याच्या यादीमध्ये येत आहेत.
कोरची मुख्यालयापासून 47 किलोमीटर अंतरावर येत असलेल्या ग्यारपत्ती पोलीस मदत केंद्राच्या कोसमीव व धानोरा तालुक्याच्या हद्दीतील किसनेली गावाच्या जंगल परिसरात गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना सायंकाळी जंगलात दबा धरून बसलेले नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत 60 जवानांनी 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यात 2 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे. यासह सह्याद्री बुलेटिन मध्ये वेळ झाली ते थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन.